नमस्कार मित्रांनो, मी कोकणी समीर आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आज आपण जाणार आहोत असोंडला आणि तिथूनच गावतले हायस्कूलचा तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवतो. तर भेटूया पुढे. नमस्कार मित्रांनो, तर मी आता आलो होतो असोंडला. तर ही आमची शिवनारी गावाची आणि असोंड गावाची एकत्र आपली ही आहे ग्रामपंचायत. ही आपली लाल डबा गेली समोरनं बघू शकता. लाल परी, लाल डबा नाही कारण आता ती लाल परी झाली, कोकणची फेमस गाडी. तर चला पुढे भेट. बघू शकता किती मोठी मोठी आहे तिकडे. गावाला किती मस्त वाटतं. मुंबईला जायची इच्छा होत नाही. इकडे मोठा एक सायाचं झाड आहे. इकडून नर्सरी चालू झाले. इकडे सुराची मोठी मोठी झाड आहेत बघू शकता, खूप मोठी. मित्रांनो, आता मी पोचलोय असोंड विभाग. असोंड विभाग म्हणून नर्सरी आहे आपली असोंडमध्ये. तर इकडे हा मेन गेट आहे नर्सरीचा. तर वरती ऑफिस वगैरे आहेत. नर्सरी खूप मोठी आहे, आतून दाखवणं आतमध्ये नाही. तर मित्रांनो, आता बघू शकता इथं कुटुंब म्हणून एक साईड आहे. म्हणजे गावाला बंगले बनतात आमच्या शिवनारीमध्ये. जसं जांबा सिटी तसं तिकडे असोंडला पुढे अर्धा म्हणजे आपल्या नर्सरीच्या पुढे कुटुंब म्हणून एक साईड आहे. खूप छान छान बंगले आहेत आतमधनं बघू शकता. पण आतमध्ये जायला एंट्री नाही म्हणून मी बाहेरनं तुम्हाला दाखवतो आहे. मस्त आतमध्ये पण खूप सुंदर आहे. त्या बघा कुटुंब म्हणून लागलेला आहे मोठा बॅनर. तर आउट साईडला कन्स्ट्रक्शनचा काम चाललंय दाखवतो. रोड साईड आउट साईडला इकडे हा इकडे काम चाललंय. समोरून मॅक्झिमम येते छोटी मॅक्झिमम, त्याला आमच्या इकडे छोटा हत्ती बोलतात. पुढे जाऊया, पुढे जाऊया. चालतोय मी चालत आज आलो होतो असोंडला. पुढे चालत चालत जाऊया आपण. मित्रांनो, आता छोटा ट्रॅक्टर येत आहे पुढून बघू शकता. तर फायनली गावतलमध्ये पोचलो आहे. इकडे बघू शकता गावचा सुंदर असा ढगाळ वातावरण बघू शकता. इथे पुढे आपण जाणार आहोत तिथे गावतल्यामध्ये हायस्कूलच्या पुढे एक कंपनी चालू झाली आहे. तिचं नाव आहे फर्निचर प्लाझा म्हणून. फर्निचर बनतात सर्व. इकडे एक बंगला बांधलेला आहे. पुढे कंपनी आहे. पाऊस पण आलेला आहे, त्यातच छत्री ओपन केले. मी दाखवतो पुढे तुम्हाला समोरून. आतमध्ये नाही एंट्री, नो एंट्री आहे. बघू शकता, थोडा झूम करून दाखवतो. तर मित्रांनो, ही गावतल्यात असणारी कंपनी ॲक्च्युली होती मुंबईला. गावच्या लोकांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी गावाला आणताय. जेणेकरून गावच्या कंपनी जी झाली बॅनर मुलांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी ही कंपनी इकडे आणली. तर बरेच लोक आपल्या गावचे इथे लागलेत कामाला. मेन गेट आहे इकडे. पुढे पण आपल्या चाळी झालेल्या आहेत. तिथे सर्व दुकान आहेत. स्वराज म्हणून एक हॉस्टेल आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपण जाणार आहोत आज गावतले शाळा, म्हणजे जिथं माझं शिक्षण झालं. 5वी ते 12वीपर्यंत मी इथेच केलेलं आहे. तर बघू शकता इकडे वर्ग आहेत.
इकडे मुख्याध्यापकांचं हॉल आहे, इकडे शिक्षक वर्ग आहे, रूम इथे आमचा 11वी 12वीचा वर्ग आहे, खूप दिवसांनी आलो म्हणून मला वाटतं कुत्रा माझ्या बघतोय, मला भीती तर वाटते कुत्रा बघतोय, पण आपण घाबरलो पाला आलो तर अजून मागे लागेल, त्यामुळे मी आपला व्हिडिओ चालूच ठेवलाय, व्हिडिओ करतोय, तर बघा पुढे इकडे पण वर्ग आहे सर्व. ही जी नवीन इमारत झाली ती आता नवीन झाले, आमच्या वेळी ती तुटली होती पूर्ण, तेव्हा इथे 10वी 12वीचा वर्ग होता, आता नवीन केलेली आहे. पाऊस पण येतोय, व्हिडिओ बरोबर बनवता येत नाही. इकडे संगणक हॉल आहे आणि रूम आहे, खालून व्ह्यू बघू शकता पूर्ण. खूप मजा करायचो आम्ही हायस्कूलला असताना. इकडे पिण्याच्या पाण्याची टाकी आहे, पिण्याचे पाण्याची टाकी आहे इथे. ही नवीन झालेली चाल आपली बघू शकता म्हणजे इमारत. इकडे ॲक्च्युली आता मला माहिती नाही कितवीचं हॉल आहे ते, बघूया आपण. इथे लिहिलेलं नाही, हॉल क्रमांक म्हणजे बोर्ड एक्झामचा असणार आहे. आता काय इथे कोणते वर्ग बसतात त्या माहिती नाही, पण तरी समोरनं व्ह्यू बघू शकता. मागचा परिसर दाखवतो तुम्हाला. इकडून इथे ध्वजारोहण केलं जातं, इकडे प्रार्थना वगैरे होते, तिथे खाली स्टेज म्हणून आहे, तिथे पण उन्हाळ्याच्या टायमाला नेट बांधून प्रार्थना वगैरे होते. इकडे झाडं होती ती वादळामुळे पडलेली आहेत. तर आपण आता आलो होतो तिथूनच महाकाळ जाऊया, कारण इथून बाहेर पडायला रोड नाही, कारण गेट बंद केलंय. खालचा व्ह्यू तुम्हाला झूम करून दाखवतो, थोडा झूम केल्यामुळे ब्लर होतोय. खूपच 2-3 दिवस झाले कोकणात खूप पाऊस लागतो, दापोली खेड. आणि आता इथून रोडनी चालत पुढचा तुम्हाला गेट दाखवतो, समोरून गावतले हायस्कूलचा. हा बघू शकता समोरून गेट गावतले हायस्कूलच, इकडे पुढे चाललोय मी, रिटर्न जातो गावतले नाकाला आहे. तर मित्रांनो आता मी गावतले नाक्यात आलोय, इकडे थोडा दुकानात काम आहे, दुकानात चाललोय. आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपलं एवढंच, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तो सर बाय बाय, पुढच्या व्हिडिओ मध्ये असेच आपण परत भेटूया.